जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येत असलेल्या जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले आहेत. ग्रामीण भागामध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असते. गावामध्ये पूर्ण वेळ पाणी राहावं, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं जलस्वराज्य प्रकल्प सध्या विभागात राबवला जात आहे. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत औरंगाबाद तालुक्यातील चितेगाव या ठिकाणी 29 कोटी, सिल्लोड तालुक्यातील भवन या ठिकाणी 5 कोटी 94 लाख, सिल्लोड मधील मोठा खुर्द या ठिकाणी 6 कोटी 16 लाख आणि वैजापूर तालुक्यातील अंधानेर या गावासाठी 5 कोटी 62 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या गावांमध्ये ही योजना मंजूर झाल्यापासून पुढील 4 वर्षात पाणी पुरवण्याची कामं सुरू झाली नाहीत तर हा निधी परत जातो, परिणामी गावांना पुन्हा पाणी टंचाईला तोंड द्यावं लागेल अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील जलस्वराज्य प्रकल्पाचे उपायुक्त VM कुलकर्णी यांनी कॅमेरा समोर न बोलता दिली आहे.